बिरसा भावनो स्वागत आहे तुमचंच आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप खास आणि इंटरेस्टिंग झालेला आहे, तरी आजच्या व्हिडिओला आता एक लाईक करून द्यायचं, जे कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर भावनो असेच नवीन नवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करायचं, आणि जे बाजूचा बेल ऐकून आहे तो ऑलवर सिलेक्ट करायचा आहे। तर ऑलवर सिलेक्ट केल्यानंतर काय होते माहिती आहे का भावनो, जेव्हा पण मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा भेटेल। तर भावना आजचा व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत बघायचा, आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन आपल्याला करायचं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक प्रश्न विचारला आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगायचं भावनो, आणि पुढचा जे नेक्स्ट व्हिडिओ येईल त्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेतलं जाणार आहे भावनो। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी शेवटला तुम्हाला एक प्रश्न विचारलेला आहे, तर तुम्ही आजचा व्हिडिओ तर शेवटपर्यंत बघायचा आहे। तर आजची एडिटिंग करायला तुम्हाला अलाईट मोशनची गरज असणार आहे, तर अलाईट मोशनमध्ये एडिटिंग करणार होतं आपलं अलाईट मशीन तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तुम्ही तिथून डाउनलोड करायचं, डाउनलोड करून ओपन करून घ्यायचं भावनो। ओपन करून घेतल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस दिसणार आहे, तर आपल्याला पहिल्यांदा प्रोजेक्टवरती क्लिक करायचं, प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं भावनो। काय अशा प्रकारची बीटमार्क असणार आहे ते आपली, इथपर्यंत अशी बीटमार्क दिलेली आहे तुम्हाला मारून, बीटमार्क आणि शेकीपेट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सर्व प्रकारचं मटेरियल भेटून जाणार आहे भावनो। तर मटेरियल डाउनलोड करण्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ भेटून जाईल, तुम्ही तोवाला व्हिडिओ बघून घ्यायचा आहे। चला तर भावनो आपण इथे एडिटिंग शिकूया। तर पहिल्यांदा आपल्याला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं, आणि डाउनलोडच्या फोल्डरमध्ये जायचं भावनो। डाउनलोडच्या फोल्डरमध्ये जाऊन हा वाला ओवरले इफेक्ट ॲड करायचा, इथे ओवरले इफेक्टवाला व्हिडिओ ॲड करायचा, आणि याला फिल्स करून घ्यायचं भावनो। इथे फिल्स कर केल्यानंतर भावनो आपला ओवरले इफेक्ट इकडं इथपर्यंत पुरत नाही, त्यामुळे पूर्ण चला म्हणून, त्यामुळे आपल्याला प्लस आयकन दिसत आहे, दोन बॉक्स प्लस आयकन दिसत आहे, इथे जायचं आणि इथे कॉपी लेअर करायचं। कॉपी लेअर केल्यानंतर डबल त्याच ऑप्शनवर दाबून इथे पेस्ट लेअर आहे ते इथे पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। इथे अशा प्रकारे पेस्ट लेअर केल्यानंतर 7.20 यायचं भावनो, 20 आल्यानंतर राहिला पर्यायचा अशा प्रकारचं या ऑप्शनवर दाबून कट मारून घ्यायचा। तर इथे आपला ओवरले इफेक्ट बसून गेलेला आहे भावनो, तर आपल्याला 7.20 फोटो ॲड करून चालू करायचे। तर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं, जिथं पण आपलं ऑल मटेरियल आहे तिथे तुमचं जे मटेरियल असणार आहे तिथे यायचं भावनं, आणि तिथे आल्यानंतर आपल्याला पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट म्हणून जायचं, आणि 3 डॉट जाऊन फिक्स करून घ्यायचं, आणि बाणाचा ॲरोवर दिसत आहे राईट साईडला, त्या राईट साईडच्या बाणावर दाबून या वाल्या ऑप्शनवर दाबून अशा प्रकारचं दोन्ही बीटच्या मधोमध फोटो ॲड करून घ्यायचा। डबल तेच सेम प्रोसेस तुम्हाला शेवटपर्यंत करून घ्यायची अशा प्रकारचे। तर अशा प्रकारचे सेम प्रोसेस करून घ्यायचे भावनो, केल्यानंतर आपल्याला इथे बघू शकता खतरनाक पद्धतीने तुम्ही फोटो ॲड करून घ्यायचे भावनो। मी इथे पटापट ॲड करत आहे भावनो, तर तुम्ही अजून पण आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या भावनो, तिथे तुम्हाला नवीन नवीन पर्सनल गोष्टी बघायला मिळतील। तर भावनो आपला टेलिग्राम पण चॅनल आहे, तुम्ही तिथून टेलिग्राम चॅनल पण जॉईन होऊ शकता भावनो, तुम्हाला तिथे इझिली मटेरियल भेटून जाईल भावनो। तुम्हाला डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तिथे तुम्हाला सोप्या पद्धतीने मटेरियल भेटून जाणार आहे, तुम्ही टेलिग्राम पण चॅनल जॉईन व्हा। तर भावनो आता इथे मी पटापट फोटो ॲड करून घेतो भावनो, व्हिडिओ आपला लांब होऊन जाणार आहे त्यामुळे आपण इथे व्हिडिओ पॉज करणार आहोत। तर बघू शकता भावनो काय अशा प्रकारचं आपण शेवटपर्यंत सर्व फोटो ॲड करून घेतले। तर शेवटच्या आधी तुम्हाला एक प्रोसेस सांगून द्यायचं भावनो, 24 पॉईंटपासून तर आपल्याला 26.27 पर्यंत आपल्याला एक व्हिडिओ क्लिप ॲड करायची, त्यासाठी भावनो आपल्याला पहिल्यांदा 24 पॉईंटच्या बीटला यायचं, पहिल्यांदा आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचा, प्लसवरती आयकॉनवरती क्लिक करायचं, आणि मीडियावरती क्लिक करायचं भावनो। इथे तुम्हाला जे पण फोटो घ्यायचा आहे इथे जे पण फोटो तुम्हाला घ्यायचा आहे तुम्ही इथे घेऊ शकता भावनो। इथे मी दीपिका मॅमचे फोटो वापरले आहेत, तर तुम्ही इथे कोणते पण फोटो वापरू शकता भावनो। वापरल्यानंतर या फोटोला साईडला टच करून स्क्रॉल करून आपल्याला इथे व्हिडिओच्या खाली घेऊन यायचं, म्हणजे फोटोच्या जिथे घेऊन यायचं आहे। आणि आजचं जे सॉन्ग आहे तर तुम्ही ट्रेंडिंग, म्हणजे ट्रेंडिंग तर नाही म्हणजे खतरनाक सॉन्ग असल्यामुळं आपण आज त्या सॉन्गवरती करणार आहे। तर पहिल्यांदा इथे ॲड केल्यानंतर भावनो फोटो डबल प्लस आयकॉनचं जायचं, मीडियावरती क्लिक करायचं, आणि इथून
आपल्याला एक व्हिडिओ ॲड करायचा, जे की शांताबाईचा व्हिडिओ असणार आहे भावनं। इथे शांताबाई सॉन्गवरती व्हिडिओ बनवलेला आहे, तर खतरनाक पद्धतीने व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। अशा प्रकारचं ॲन्सरमध्ये जाऊन काय अशा प्रकारचं जरा असे छोटंसं करून घ्यायचं भावनं। इथे अशा प्रकारचं इथपर्यंत करून घ्यायचं भावनं। इथपर्यंत आल्यानंतर 26.27 भेटला यायचा आणि कट मारून घ्यायचं भावनं, आणि डबल त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि शॅडोमध्ये जायचं। इथे बघू शकता बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं, शॅडो याचा इनेबल करून घ्यायचा भावनं, आणि याचा जे साईज जे आहे ते याची थोडीशी वाढून घ्यायची, आणि याचा स्ट्रोक आहे तो येथे व्हाईट करून घ्यायचा भावनं। व्हाईट केल्यानंतर 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि याचा पण शॅडो असा ऑन करून घ्यायचा। बघू शकता भावनं काय अशा प्रकारचा आपलं इथे होऊन जाणार आहे। तर इथे बघू शकता किती खतरनाक पद्धतीने आपला इथे झालेला आहे। तर अशा प्रकारचं तुम्ही इथे ॲड करून घेतल्यानंतर भावनं आपल्याला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपल्या शेकीपेट प्रोजेक्टमध्ये जायचं आहे। शेकीपेट प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर पहिल्यावाला काय अशा प्रकारचं शेकीपेट असणार आहे भावनं, त्या पहिल्यावरती फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं आणि थ्री डॉटवर जायचं आणि सिम्पली कॉपी पेट करायचं भावनं। कॉपी पेट केल्यानंतर आपल्या चालू बीटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं, जिथे तुम्ही प्रोजेक्ट तयार करत होते। येथे आल्यानंतर भावनं आपल्याला पहिला जो फोटो आहे तो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट जायचं, सिम्पली इथून कॉपी पेट पेस्टीपेट करून घ्यायचा। पेस्टीपेट करून घेतल्यानंतर भावनं इथे या फोटोला इथे दोन फोटो सोडून द्यायचे, छोटावाला आणि मोठावाला। जे आपण पहिल्या फोटोला इफेक्ट पेस्ट केला त्याच फोटोला आपल्याला सेकीपेट पेस्ट करायचा, त्याच साईजच्या फोटोला, त्या साईजच्या फोटोला हा वाला इफेक्ट पेस्ट करायचा पहिलावाला। तर मी इथे पटापट ॲड करून घेतो, बघू शकता मी अशा प्रकारचा ॲड करत आहे। तर दोन फोटो सोडायचे आपल्याला, छोटावाला आणि मोठावाला, मीडियम साईजच्या फोटोला आपला सेकीपेट अप्लाय करायचा आहे। इथे बघू शकता म्हणून अशा प्रकारचा करून घ्यायचा। तर मी इथे पटापट ॲड करून घेतो, तुम्ही पण ॲड करून घ्यावा म्हणून। ओके, तर बघू शकता भावनं काय अशा प्रकारचं आपण शेवटपर्यंत फोटोला सेकीपेट अप्लाय केलेला आहे। तर सेम प्रोसेस आम्हाला तुम्हाला करून घ्यायची। तर आता सिम्पली आपल्याला बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपल्या इफेक्ट प्रोजेक्टमध्ये जायचं आहे। सेकीपेटमध्ये आल्यानंतर भावनं काय अशा प्रकारचा दोन नंबरचा सेकीपेट असणार, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट जायचं, सिम्पली इथून कॉपी पेट करायचं आणि बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपल्या खतरनाक पद्धतीने बीटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे। बीटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर मस्तपैकी येते आता हा वाला सेकीपेट अप्लाय करायचा आहे। ते आपला छोटा फोटो दिसत आहे दोन नंबरचा, तुम्हाला दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं आणि सिम्पली इथे पेस्टीपेट करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे छोट्या फोटोला आपल्याला सेकीपेट अप्लाय करायचा, त्यासाठी बघू शकता तुम्ही इथे छोट्या बऱ्याच फोटोला आपल्याला सेकीपेट अप्लाय करायचं आहे। बघा इथे मी अप्लाय करत आहे, कशा प्रकारचं तुम्ही फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं आणि थ्री डॉट जाऊन पेस्टीपेट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता भावनं काय अशा प्रकारचा आपण शेवटपर्यंत फोटोला सेकीपेट अप्लाय करून घ्यायचा छोट्यावाल्या। तर मी इथे पटापट ॲड करून घेतो भावनं। तर बघू शकता भावनं काय अशा प्रकारे दोन्ही पण शेवटच्या फोटोला दोन सेकीपेट अप्लाय करून घ्यायचा, दोन्ही छोटे फोटो आहेत आपले शेवटला त्याला पण सेकीपेट अप्लाय करून घ्यायचा। तर आता इथेपर्यंत शेवटपर्यंत अप्लाय केल्यानंतर आपल्याला आता राहिलेला जे सेकीपेट असणार आहे ते सेकीपेट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचा आपल्याला। बॅक आल्यानंतर सिम्पली आपल्या सेकीपेट प्रोजेक्टमध्ये जायचं भावनं। सेकीपेट प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर काय अशा प्रकारचा म्हणजे जे आपला तीन नंबरचा सेकीपेट असणार आहे त्या फोटोवरती करायचं, इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट जाऊन सिम्पली कॉपी पेट करायचा आणि बॅक यायचं आपल्या सेकीपेट प्रोजेक्टमध्ये जायचं भावनं। सेकीपेट प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर भावनं बघू शकता आपण एका सिम्पल पद्धतीने स्टेप बाय स्टेप सेकीपेट लावले आहे। तर आपला राहिलेला मोठा फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जाऊन थ्री डॉट जाऊन पेस्टीपेट करून घ्यायचं भावनं। तर बघू शकता अशा प्रकारचा मोठा फोटो राहिलेला आहे आपल्या इथे। तर मोठा फोटोला आपल्याला सेकीपेट अप्लाय करून घ्यायचा। तर मी बघू शकता अशा पद्धतीने सेकीपेट अप्लाय करत आहे, तुम्ही पण अप्लाय करून घेऊ शकता भावनं। मी इथे व्हिडिओ आपला पॉज करतो। तर बघू शकता भावनं काय अशा प्रकारचं आपण शेवटपर्यंत मोठ्या फोटोला सेकीपेट अप्लाय केलं। तर आता आपलं जे राहिले ते सेकीपेट आपल्याला अप्लाय करायचं, त्यासाठी बॅक यायचं। बॅक आल्यानंतर आपल्या सेकीपेट प्रोजेक्टमध्ये जायचं आहे आणि शेवटला जायचं। शेवटला गेल्यानंतर तिथं दोन लेअर दिसत आहे तुम्हाला, त्या खालच्या लेअरवरती क्लिक करायचं आणि इफेक्टमध्ये जायचं, थ्री डॉट जाऊन सिम्पली कॉपी पेट करून घ्यायचा खालच्या लेअरचा। तर आपल्या बीटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं भावनं। बीटमार्क प्रोजेक्ट आल्यामध्ये आल्यानंतर आपल्याला जिथे मोठा फोटो येते आहे तिथे यायचं भावनं। तर इथे मी तुम्हाला दाखवून देतो कुठं येते आपला मोठा फोटो। बघू शकता भावनं इथे आपला व्हिडिओ क्लिप आणि मोठा फोटो येत आहे। त्या मोठ्या फोटोला आपला सेकीपेट अप्लाय करायचा, याच्या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला एक फोटो असणार आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट म्हणजे जायचं, थ्री डॉट म्हणजे जाऊन पेस्टीपेट करून घ्यायचा। या व्हिडिओ क्लिपच्या मागच्या फोटोला आपल्याला सेकीपेट अप्लाय करायचा। आता व्हिडिओ क्लिपला सेकीपेट अप्लाय करण्यासाठी बॅक यायचं आहे आपल्याला। बॅक आल्यानंतर
बॅग आल्यानंतर आपल्या सेक्युपेटमध्ये जायचं आहे. सेक्युपेटमध्ये आल्यानंतर स्टुडिओच्या शेवटी जायचं आहे, म्हणजे आपल्या सेक्युपेटच्या शेवटी आल्यानंतर या व्हिडिओवरती क्लिक करायचं, म्हणजे सॉरी इमेजच आहे तो, इमेजवरती क्लिक करायचं वरच्या, आणि इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉट जाऊन कॉपी पेट करून घ्यायचा. कॉपी पेट केल्यानंतर बॅग यायचा आपल्याला, आणि आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये जायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर जिथे आपण मोठ्या फोटोला सेक्युपेट अप्लाय केला तिथे यायचं भावना, आणि आपले जे व्हिडिओ क्लिप आहे त्या व्हिडिओ क्लिपला आपला सेक्युपेट अप्लाय करून द्यायचा आहे. तर व्हिडिओ क्लिपवरती ॲड टच करायचा, आणि इफेक्टमध्ये जाऊन थ्रेडर जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. काय अशा प्रकारचं बघू शकता, अशा प्रकारचा आपला इफेक्ट लागून जाणार आहे. तर भावना इथे आपल्या खतरनाक पद्धतीने सर्व सेक्युपेट अप्लाय करून गेले. तर पहिल्या पोझिशनला यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, मिडवरती क्लिक करायचं, आणि इथे आपल्या डाउनलोडच्या फोल्डरमध्ये जायचं भावना. डाउनलोडच्या फोल्डरमध्ये गेल्यानंतर काय अशा प्रकारचे इमोजा भेटून जातील तुम्हाला, डिस्क्रिप्शनमध्ये मी मटेरियल दिलेलं आहे. त्या अँड्रॉसवरमध्ये जायचं आणि थोडंसं याची साईज मोठी करून घ्यायची भावना. इथे मोठी करून घेतल्यानंतर पहिल्या नंबरच्या ऑप्शनवरती जाऊन अशा प्रकारचं मध्यभागी सेंटरभागी सेट करून घ्यायचं जसं तुम्हाला वाटेल तसं. इथपर्यंत ॲड केल्यानंतर आपल्या 7.20 बिटला जायचा आणि कट मारून घ्यायचा. अशा प्रकारचे इथपर्यंत झाल्यानंतर भावना आपल्याला आता इथे 7.20 बिटला यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, मीडियावरती क्लिक करायचं, आणि इथून तुम्हाला एक ब्लॅक शॅडो पेन जी ॲड करायची, जे की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला देतच असतो, ते अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचं भावना. आणि व्हिडिओच्या शेवटी जायचं आपल्याला, व्हिडिओच्या शेवटी जायचं आहे, 30 सेकंदापाशी जायचं. 30 सेकंदापाशी गेल्यानंतर भावना आपल्याला आता डबल तिथेच यायचं आहे जिथे आपण ब्लॅक शॅडो पेन जी ॲड केली, तिथे यायचं भावना. इथे आल्यानंतर डबल येथून एक आपला टेक्स्ट पेन जी ॲड करायची, जे की मी तुम्हाला खतरनाक पद्धतीने शांताबाई नावाची टेक्स्ट पेन जी दिलेली आहे. तर तुम्ही इथून ॲड करून घ्यायची भावना. मग अँड्रॉसवरमध्ये जायचं आणि हिला थोडंसं छोटं करून घ्यायचं. अशा प्रकारचं इथे छोटं करून घेतल्यानंतर भावना अशा प्रकारचं मध्यभागी सेट करून व्हिडिओच्या शेवटी जायचं आपल्याला. 30 सेकंदापर्यंत आल्यानंतर अशा प्रकारचं लावून घ्यायचं आहे. बघू शकता भावनो काय अशा प्रकारचं आपलं शेवटपर्यंत व्हिडिओ झालेला आहे. तर खतरनाक पद्धतीने आपल्याला जेथे व्हिडिओ क्लिप आहे ना भावनो, तिथे थोडंसं या दोन्ही व्हिडिओ क्लिपला इथे सेंटर बघून कट करायचं आहे, म्हणजे पीएनजी टेक्स्ट पीएनजीला आणि ब्लॅक शॅडो पीएनजीला इथून सेंटर बघून इकडल्या साईडला पण सेंटर बघून टच करायचं आहे, आणि सेंटरभागी कट करायचं आहे. इथे कट केल्यानंतर भावनो इकडले जे व्हिडिओ क्लिपचे जे टेक्स्ट पीएनजी आणि ब्लॅक शॅडो पीएनजी आहे तो डिलीट मारून घ्यायचा आहे. अशा प्रकारचं डिलीट मारून घ्यायचं. डिलीट मारल्यानंतर भावना आपल्याला आता याच्यावरती एक लाईट इफेक्ट ॲड करून घ्यायचा. व्हिडिओच्या फर्स्ट पोझिशनला यायचं, मीडिया प्लसवर जायचं, मीडियावरती जायचं, आणि इथून आपल्या एका डाउनलोडच्या फोल्डरमध्ये जायचं जिथे तुमचं मॉडेल असणार आहे. तर इथे आल्यानंतर आपल्याला हा वाला लाईट इफेक्ट ॲड करून घ्यायचा. लाईट इफेक्ट ॲड करायचा आणि लाईट इफेक्ट वरती क्लिक करायचं आणि इथे फिल्स करून घ्यायचं, आणि आवाजाचे ऑप्शन जाऊन आवाज कमी करून घ्यायचा, आणि ब्लेंडिंग आणि ऑपोसिटी म्हणजे लाईट म्हणजे जाऊन स्क्रीन करून घ्यायचा. स्क्रीन करून घेतल्यानंतर भावानं व्हिडिओच्या शेवटी जायचं आहे. व्हिडिओच्या शेवटी आल्यानंतर 30 सेकंद आल्यानंतर आपल्याला त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि कट मारून घ्यायचा राहिलेला पार्ट. आता आपल्याला याच्यावरती एक बॉर्डर फ्रिंज ॲड करून घ्यायचा. तर पहिल्या पोझिशनला यायचं, प्लसवरती जायचं, मीडियावरती क्लिक करायचं, आणि इथे बॉर्डर पेन जे तुम्हाला दिलेलं आहे ते इथे ॲड करून घ्यायचा. इथे अशा प्रकारचं ॲड केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी जायचं भावनो. व्हिडिओच्या शेवटी गेल्यानंतर इथे 30 सेकंदाला आल्यानंतर त्या बॉर्डर पेनजीवर क्लिक करून लावून घ्यायचं. लावून घेतल्यानंतर भावनो आपल्याला आता इथे तुमचे स्वतःचे इन्स्टा यूट्यूबचे लोगो ॲड करून घ्यायचे. तर मी इथे नाही ॲड करणार भावना, ऑलरेडी हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह केलेला आहे. तर भावना प्रश्न असा होता की तुम्ही कोण्या महिन्यात जन्मले होते, म्हणजे तुम्ही तुमची डेट ऑफ बर्थ कोण्या महिन्यात झाली आहे ते महिना तुम्ही सांगायचं आहे कमेंट करून. जे महिने असतात ना, ऑगस्ट, सप्टेंबर वगैरे असे कोणते महिने असतील ते महिना तुमचा सांगायचा आहे कोण्या महिन्यात तुम्ही जन्मले होते. तर भावनो तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आजचा जे प्रश्नाचं उत्तर ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये नाव घेणार आहे तुमचं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि प्रश्नाचं उत्तर नक्की द्यायचं भावनो. हा व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला एक शेअरचं ऑप्शन आहे, शेअरच्या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आणि सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करायचा. हा व्हिडिओ आपल्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर भावनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं, आणि जे कोणी चॅनल नवीन असेल ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला बघायला भेटेल. तर भावना आजच्या व्हिडिओत इतकंच होतं, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद.